नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि मजेत असाल. तुम्हाला वाटत असेल 2-3 व्हिडिओ होता एकाच जागेवरनं करते, तर हो, थोडा वेळ मिळाला आहे म्हणून मी 2-3 दिवसाचे व्हिडिओ करून ठेवत आहे. किंवा तुमच्या ज्या ज्या कमेंट्स पडलेल्या आहेत त्याच्यावर मी थोडा अभ्यास करून ते व्हिडिओ करत आहे. त्यामुळं तुम्हाला जरा 2-3 व्हिडिओमध्ये इथंच मी बसलेली दिसू शकते. तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स अशा होत्या की रत्नाच्या अंगठ्या सगळ्यांना घालायच्या आहेत, तर आमच्या राशीचं रत्न कुठलं ते सांगा. ह्या खूप खूप कमेंट आहेत म्हणून तुम्हाला मी आज तुमच्या राशीचं रत्न कुठलं ते सांगते. तर लक्षात घ्या सगळ्यांनी की या राशीप्रमाणे हे रत्न आहेत, पण प्रत्येकालाच ती लाभतील असं नाही. म्हणून पहिल्यांदा जास्त खर्च करू नका की लगेच अंगठीत घालणं वगैरे असं करू नका. कारण खूप जणांना असं होतं की हे तुमच्या राशीचं रत्न असतं तरीसुद्धा ते तुम्हाला लाभत नाही असं होतं. त्यावेळी तुम्ही पहिल्यांदा काय करा की आता जर तुमच्या राशीला मोती असेल तर तुम्ही पहिला मोती घरी आणा, त्याला व्यवस्थित दुधानं पाण्यानं आंघोळ घाला. परत नंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी तो एक 8 दिवस जवळ ठेवा. तुम्हाला काय वाटतं आहे तो जवळ आल्यावर शांती वाटतीये का, तुमची कामं होत आहेत का, तुमचं मन प्रसन्न राहतं आहे का हे बघा. आणि 8 दिवसानं परत सोनाराकडं जाऊन मग त्याची अंगठी बनवा. डायरेक्ट कुणीही कुठल्याही ग्रहाची अंगठी स्वतः त्याचं 8 दिवस परीक्षण केल्याशिवाय घालू नका असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला सोनार म्हणतील असं नाही, घेऊन जा काही होत नाही. या त्या सोनारांच्या दुकानात सगळं लिहिलेलं असतं, या राशीला हे रत्न आहे ते आहे, ते त्यांचा फायदाच बघणार. पण आपण आपला फायदा बघितला पाहिजे, आपल्याला ते सूट होतं आहे का नाही ते बघितलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा ते आणा घरी, त्याची पूजा करा, त्याला दूध पाणी घाला, दूध घाला व्यवस्थित, उदबत्ती वगैरे सगळं उवाळा. आपण जशी देवाची पूजा करतो तशीच त्याची वाटी ठेवून पूजा करा. आणि मग तुम्ही 8 दिवस तो बघा कसा वाटतो आहे तुम्हाला, आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो घाला, तोवर घालू नका. आता राशीप्रमाणे मी तुम्हाला सांगते की कसे ग्रह कुठले तुम्ही रत्न परिधान करू शकता. तर मेष रास तिचा स्वामी मंगळ आहे, म्हणून तुम्ही पोहळे हे रत्न मंगळवारी धारण करू शकता. म्हणजे पोहळ्याचा मणी लेडीज असेल तर एखादा मंगळसूत्रात घालू शकता, किंवा जेंट्स असेल तर पोहळ्याची अंगठी पण मिळते, किंवा एखादा मणी तुम्ही तुमच्या लॉकेटमध्ये घालू शकता. पण आत्ता आधी सांगितलं आहे त्याप्रमाणे. वृषभ ह्याचा स्वामी शुक्र आहे, म्हणून तुम्ही हिरा शुक्रवारी घालू शकता. आता हिरा ज्यांना घालणं शक्य नाही आहे सोनार मामांकडं, त्याच्या ऐवजीचं दुसरं रत्न असतं ते तुम्ही घालून बघा, आणून बघा घरी, कसं वाटतं आहे ते बघा. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, म्हणून त्यांनी 50 हे रत्न रविवारी घालावं. असं हिरव्या रंगाचं रत्न असतं 50 ते तुम्ही रविवारी धारण करू शकता. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, म्हणून त्यांनी मोती सोमवारी धारण करू शकता. सोमवारच्या दिवशी, आदल्या दिवशी आणून सोमवारी जवळ. मोती सगळ्यांना लाभतो त्यामुळे मोत्याचं नाही आहे काही असं की तुम्ही, पण ही बाकीची जी रत्न आहेत हिरा म्हणा पन्ना म्हणा, तर हे तुम्ही बघा. मोती शक्यतो सगळ्यांना लाभतो त्यामुळे मोत्याची अंगठी आहे त्यांनी डायरेक्ट आणलं तरी चालू शकतं. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे, म्हणून त्यांनी माणिक रविवारी घाला. पण 8 दिवस जवळ सांभाळून मगच घालून बघा, नाही तर चिडचिड वगैरे जर तुमची वाढत असेल सिंहराशीच्या, सगळ्यांना नाही होणार, काहींना खूप शांत वाटेल, काहींना चिडचिड होईल, तर तसं बघून तुम्ही ते रत्न घाला. कन्या रास बुध तुमचा स्वामी आहे, आणि 50 हे रत्न तुम्ही बुधवारी घाला. तुळ रास तुमचा स्वामी शुक्रच आहे, हिरा हे रत्न तुम्ही शुक्रवारी घाला. हिरा आता प्रत्येकाला घेणं शक्य नाही आहे, पण सोनारांच्या दुकानात हिऱ्याच्या ऐवजीचं रत्न असतं त्यामुळं तुम्ही ते घेऊन घालू शकता. वृश्चिक रास मंगळ तुमचा स्वामी आहे, पोहळे रत्न तुम्ही मंगळवारी घालू शकता. धनुराशीचा स्वामी हा गुरु आहे किंवा बृहस्पती आहे, म्हणून पुष्कराज हे रत्न तुम्ही गुरुवारी घालू शकता. मकर राश शनी तुमचा स्वामी आहे, म्हणून नीलम रत्न तुम्ही शनिवारी घालू शकता. कुंभ राशीचा पण स्वामी शनी आहे, म्हणून तुम्ही नीलम रत्न शनिवारी घालू शकता. मीन राशीचा स्वामी बृहस्पती आहे, त्यामुळे तुम्ही पुष्कराज हे रत्न शुक्रवारी गुरुवारी घालू शकता.
दही आहे माझ्या हातात आत्ता, मग हे रत्न या प्रकारे तुम्ही ही रत्न घालू शकता. फक्त सांगितल्याप्रमाणे मी ती आणा पहिल्यांदा, दोन दिवस जवळ बाळगा, कसं मनाला वाटतं आहे ते बघा आणि नंतर अंगठ्यांमध्ये खर्च करा, त्याशिवाय करू नका. नाहीतर मग परत तुम्हाला वाटेल अंगठी घातली असं झालं तसं झालं, म्हणून त्याचं परीक्षण करा पहिल्यांदा. असं कुणी सांग सोनार मामा म्हणणार तुम्हाला होणार हे, घाला तुम्ही काही होत नाही असं म्हणणार, पण आमचा आजपर्यंतच्या अनुभवानुसार प्रत्येकालाच ते सूट होतं असं नाही. कारण माझ्या स्वतःच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे की आम्ही एक एक रत्न घातल्यावर आमची खूप चिडचिड व्हायची, आमची भांडणं व्हायची. मी अक्षरशः नदीत अंगठ्या फेकून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं तुम्ही प्रत्येक रत्नाचं परीक्षण करा. आम्ही तेव्हापासून शिकली आणि तेव्हापासून सगळ्यांना सांगते की 8 दिवस ते रत्न तुम्ही तुमच्या जवळ बाळगा, त्याचा काय फायदा तोटा होतोय ते बघा. तुमच्या जर आयुष्यात त्यातला काही बदल तुम्हाला वाटत असेल तर जरूर घाला. त्यानं तुम्हाला काहीच फरक पडला नाही असं जरी वाटत असेल तरीही जरूर घाला. पण त्या 8 दिवसात जर तुमची काही चिडचिड झाली, तुम्हाला मानसिक ताण वाढला किंवा काही दुखणी वाढली असं जर तुमचं तुम्हाला काही जाणवलं तर तुम्ही नक्की. आणि नीलमसाठी हे फार महत्त्वाचं आहे. मकर कुंभ राशीवाल्यांना नीलम आहे, पण तरीसुद्धा त्यांनी त्याचं परीक्षण केल्याशिवाय शनीच्या तर अजिबात नादी लागू नका. व्यवस्थित त्याचं परीक्षण करा आणि मग घाला. मोती आहे त्यांनी घालू शकता, काही हरकत नाही. तुम्हाला राशी पण सांगितलेल्या आहेत मी कुठल्या राशीतनं मोती घालावा किंवा कुठल्या राशीनं घालू नये. कासवाची अंगठी सांगितलेली आहे. तर दसऱ्याला प्रत्येकानं हे आणा बघा करा आणि घालू शकता. आता सगळ्यांना कमेंटला उत्तर मिळालं असेल आपण कुठलं रत्न वापरायचं आहे ते. तर कसा वाटला व्हिडिओ छान छान कमेंट करा आणि अजून तुम्हाला काय ऐकायचं आहे ते सांगा, म्हणजे मी ते व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते. हा व्हिडिओ इथंच पास करते, परत भेटूया पुढच्या व्हिडिओबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.